अजित पवार विधानसभा चुनाव में महायुति के साथ रहेंगे या नहीं, ऐसी चर्चाओं का बाजार गम था कि अब अन्ना हजारे द्वारा शिखर घोटाले को लेकर अजित पवार पर टिप्पणी की है। इसी के मद्देनजर आज राष्ट्रवादी कांग्रेस के प्रवक्ता प्रशांत पवार ने पत्रकारों से संवाद साधते हुए करारा जवाब देते हुए कहा कि अन्ना हजारे ब्रांड खराब ना करे। काल अन्ना हजारे मला वाटते जागे झाले, परत कळलं की अन्ना हजारे आहेत म्हणून आतापर्यंत त्यांनी आराम केला आणि त्यांना आता कोणी सुपारी दिली माहीत नाही। ते अजितदादांवर बोलायला लागले, शिखर बँकेचा घोटाळा। शिखर बँकेच्या घोटाळ्यामध्ये ऑलरेडी क्लीन चिट मिळालेली आहे, आता ते काय कोणीतरी उचकवलं म्हणून आणि अजितदादाचं नाव खराब करण्याकरता हे लोक प्रयत्न करून राहिले। जो जनतेची सेवा करतो, जो जनतेमध्ये राहतो, त्याला बदनाम कसं करायचं याच्याकरता आता अण्णा हजारे यांना उभं करून त्यांच्या विरोधात असे वेगवेगळ्या प्रकारची याचिका टाकण्याचा विरोधी पक्षांनी ठरवलेला। पण मला एक नाही कळत की अण्णा हजारेंचा जो चेला होता केजरीवाल, आणि त्या केजरीवाल बरोबर काँग्रेस आहे, ते संजय राऊतांनी त्याचं अभिनंदन केलं की असे अजून घोटाळे, संजय राऊत स्वतः घोटाळ्यात आहे, शिवसेना उभाटा घोटाळ्यामध्ये आहे, काँग्रेस घोटाळ्यांमध्ये आहे, आणि केजरीवाल तर जेलमध्ये आहे घोटाळे करून ना भ्रष्टाचार करून। तर यांच्या विरोधात पहिले तर यांनी उतरायला पाहिजे, ते सोडलं आणि ते अजितदादाच्या मागे लागले। मला असं वाटतं की अण्णा हजारेंनी पहिले कोणत्याही हालतीत त्या केजरीवालच्या विरोधात, काँग्रेसच्या विरोधात, केजरीवालला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याकरता त्यांनी आंदोलन करायला पाहिजे। परत ज्या काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलं होतं, त्याच केजरीवालनी काँग्रेसच्या हातात हात टाकून सरकार स्थापनेसाठी समोर आले। असे हे जर अण्णा हजारे करत असतील भ्रष्टाचार लोकांबरोबर जाऊन, तर अण्णा हजारेंचा जो हजारे ब्रँड आहे, अण्णा हजारे जो ब्रँड आहे, हा ब्रँड खराब होऊन जाईल। म्हणजे पुढच्या वेळेला जनता त्यांच्याकडे त्या किंवा हे भ्रष्टाचाराचे ते पिल्लू आहे असं वाटेल। म्हणून अण्णा हजारेंनी जे काही हे केलं असेल की याचिका वगैरे टाकणं हे बंद करावं, किंवा टाकली तरी फरक पडत नाही। पण केजरीवालांची नैतिकता ही आहे की आपला अण्णा हजारेंची नैतिकता ही आहे की त्यांनी केजरीवालच्या विरोधामध्ये रामलीला मैदानावर उद्या उपोषण करून त्याची सरकार बरखास्त करण्याकरता म्हणून उपोषण करायला पाहिजे। का आम्ही तर म्हणून नाही राहिलो की तुम्ही केजरीवालच्या विरोधात हे करा म्हणून, पण आता ही वेळ आली आहे। केजरीवाल, काँग्रेस, संजय राऊत म्हणजे त्यांची उभाटा, शिवसेना यांच्या विरोधात त्यांनी करायला पाहिजे, यांच्या विरोधातले घोटाळे काढायला पाहिजे। सगळ्यात पहिला घोटाळा शिवसेनेच्या विरोधातलाच काढलेला आहे ना अण्णा हजारेंनी। तर अण्णा हजारेंना त्यावेळेस बोलता नाही आलं, केजरीवाल जेव्हा जेलमध्ये गेला त्यावेळेस। आता अण्णा हजारे हे असं दादांच्या विरोधामध्ये एकूण अण्णा हजारे ब्रँड खराब होऊ देऊ नका। अण्णांना विनंती आहे का हा ब्रँड जर एकदा खराब झाला तर परत नवीन ब्रँड तयार होत नाही। त्यांनी ताबडतोब रामलीला मैदानावर उपोषणाला बसावं आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषण करावं।